गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी देवरी तहसील कार्यालयावर अनुसूचित जमाती तसेच पारंपरिक वननिवासी नागरिकांनी मोर्चा काढत शासनाच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश गावे ही जंगलाला लागून असल्याने तसेच या जंगलावर गावकऱ्यांच्या वर्षानुवर्ष हक्क असून सुद्धा जंगलातून मिळणारा वन उपज गोळा करण्यासाठी वन विभागाला मजाव घालत असल्याने नागरिकांनी आपला न्यायिक हक्क मिळवण्यासाठी देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून गोंदिया जिल्ह्यात सध्या तेंदुपत्ता संकलनाची कामे सुरू असून वन विभाग तेंदुपत्ता व्यावसायिकांना फायदा पोहोचवण्यासाठी 2023 हंगामात मजुरी व बोनससह वन विभागाचे दर हे सरासरी 300 ते 400 रुपये प्रति सेकडा तर ग्राम सभासदाचे दर सरासरी 700 रुपये प्रति सेकडा असे असून वन विभाग तेंदुपत्ता संकलनाची फसवणूक करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। सरकारने जर आमच्या मागण्या लवकरच मान्य केल्या नाही तर यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू अशी देखील आंदोलकांची भूमिका आहे। जो वन विभाग गोंदिया यांनी जो ग्रामसभांच्या विरोधामध्ये जो परिपत्रक आलेला आहे त्याच्या निषेधार्थ हा आज तालुक्याच्या देवरी तालुक्याच्या ठिकाणी एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि वन विभागाचा जो परिपत्रक आहे वास्तविकतेमध्ये ग्रामसभावर अन्यायकारक आहे आणि वन विभाग आणि जो शासनाने जो कायद्या अंतर्गत जो ग्रामसभांना अधिकार मिळालेला आहे आणि त्या अधिकारामध्ये ग्राम सामान्य जनता आहे त्यांना खूप पाठबळ मिळत आहे आणि रोजगाराच्या संधी मिळत आहेत आणि चांगला भाव पण मिळत आहे। फक्त वन विभाग आणि वन विभाग फक्त व्यापाऱ्यांना घेऊन फक्त आपल्या स्वार्थासाठी ग्रामसभा कुठं मोडकळीस निघतील याचा प्रयत्न करीत आहेत आणि हा त्यांच्या निषेधाकरिता आम्ही तालुका स्तरावर मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा विशाल मोठा मोर्चा आम्ही जिल्हा स्तरावर काढणार। 2006 कायद्यांतर्गत जे आम्हाला गौणनुप संकलनाचे अधिकार मिळालेले आहेत त्या ठिकाणी क्रायटेरिया कुठलाच नाही, शासनाकडे कुठलाही क्रायटेरिया नाही, स्पष्ट कायद्यामध्ये तरतूद आहे गाव सीमेअंतर्गत व सीमेबाहेरील संपूर्ण गौणवन उपसंकलन करण्याचे अधिकार तिथल्या ग्रामसभेला राहतील। त्याअंतर्गत तेंदुपत्ता संकलनाचे काम मागच्या 5 वर्षापासून आपण करत आहोत। 2006 कायदा आला, 17 संकलन चालू आहे, मागच्या वर्षाला यांनी आमच्या गाड्या जप्त करणं चालू केला। या वर्षाला एका गावाला ज्या ठिकाणी 200, 250, 300 मानक बोऱ्याचा टार्गेट होता त्या मानक बोऱ्याच्या टार्गेटला कमी करून 20 टार्गेट 20,000, 22,000, 25,000 या प्रकारे टार्गेट देत आहे। म्हणजे एकूणच जे आपल्या कायद्यानं जे अधिकार दिलेले आहेत ते कायद्यानं दिलेले अधिकार इथली शासन व्यवस्था विशेषतः वन विभाग त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। तर या आंदोलनात आमदार सहस्राम कोरेटे, माजी आमदार संजय पुराम यांनी देखील हजेरी लावली असून सभागृहात देखील वन हक्क धारकांचा प्रश्न मांडू असे आश्वासन आमदार सहस्राम कोरेटे यांनी दिले आहे। देवरी तालुक्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये राहणारे जे त्या ठिकाणी राहणारे नागरिक आहेत जे फक्त वन उपज वस्तूवर आधारित त्यांचं जीवनमान आहे त्यासाठी आज भव्य मोर्चा आज काढण्यात एटीएम कार्यालयावर काढण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं आमची मुख्य मागणी ही आहे की आज तेंदुपत्ता हंगाम सुरू झालेला आहे आणि आपल्याकडे सामूहिक आणि वैयक्तिक या दोन प्रकारचे दावे आमच्याकडे असतात। सामूहिक वनहक्कामध्ये आम्ही आमचे लोक तेंदुपत्ता संकलनाचं काम करतात। आम्ही कितीतरी दिवसापासून आमचं संकलनाचं काम सुरू आहे आणि कायद्यामध्ये सुद्धा आहे सरकारनं आणि शासनानं एक आमच्यावर अट लादून दिलेली आहे की आपण फक्त जे तुमचा क्रायटेरियर एरिया आहे त्या क्रायटेरियर एरियामध्येच काम करा आणि तेवढंच नाही तर विशेषतः म्हणून त्यांनी एक टार्गेट आम्हाला दिलेला आहे। मागील वर्षी जिथं आम्ही 2 लाख पुढे तेंदुपत्ता संकलन करत होतो पण ह्या वर्षी फक्त त्या ठिकाणी 30 ते 40 हजारच पुढ्याचा आम्हाला टार्गेट दिलेला आहे आणि त्यामुळे आज आदिवासींचा एकदम आक्रोश मोर्चा एसडीएम कार्यालयावर आलेला आहे। ग्रुप ऑफ ग्रामसभा अध्यक्ष, मोर्चे का यही है कि हमको जो कायदा 2006 का जो कायदा मिला उसमें हमको वन गौन उपज संकलन करने का अधिकार मिला है, उसमें हमको जो राइट्स जो मिला है सीमा अंतर्गत या सीमा बाहर का जो माल संकलन करने का पूरा पूरा अधिकार है। वन विभाग के तरफ से उनका कहना है कि भाई तुम अपने सीमा तक के रहो, लेकिन अपना जो पारंपरिक सीमा है रूढ़ी जहाँ तक के हमारा जो रूढ़ी परंपरागत जो सीमा है वहाँ से संकलन करने का पूरा ग्राम सभा को अधिकार है, हस्तक्षेप करने का प्रयास कर रहे हैं। तीसरी बात टीपी देने का पूरा अधिकार ग्राम सभा को है। वो वन विभाग का कहना है कि भाई टीपी हम देंगे, तो भाई टीपी कहाँ तक के दे सकते हैं, जो उनको भी अधिकार है मैं कहता हूँ कि जो ट्रांसफर टीपी दे सकते हैं, बाकी का जो अपने जो वन गौन उपज का जो संकलन करने का पूरा जो टीपी देने का अधिकार पूरा ग्राम सभा को है। प्रमाणे जे आम्हाला पारंपरिक रीत्या जे वन गौन उपज संकलन करण्याचा अधिकार आहे त्या
अधिकारावर वनविभागाचं गदा येत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सी एफ आर पूर्तन करा. सी एफ आरचं व्यतिरिक्त जो बाकी एरिया आहे त्या ठिकाणी आम्ही कंत्राटदार बोलून त्या ठिकाणी आम्ही लीज करू. आणि हे कदाचित वनविभागाचं हे चुकीचं धोरण आहे आणि कारण तिने गप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे की सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपरिकरित्या आपण आपले पूर्वज जिथून करत होते तिथून आम्ही करणारच आमचं एक निर्धार आहे. किती लक्षांक त्यांनी जे आम्हाला दिले आहे आमचं म्हणणं आहे की बा आमच्या शेतात किती धान टिकते हे आम्हाला ठाऊक नसते. आपण एक रेसो ठरवताना किमान 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा एक अंदाजपत्रक घेतो त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं का किंवा त्यांनी आमच्या ज्या जंगलात किती झाडं आहेत तेंदूचे ते मोजलं का. त्याचं आम्हाला मागं सी सी एफ साहेबांकडे आमची मीटिंग झाली तेव्हा त्यांना आम्ही ते स्टँड मांडलं. त्यांचं म्हणणं होतं की आमचा याच्यावर विचार आहे. मग विचार असताना तुम्ही आधी आम्हाला लक्षांक कसं का ठरवून दिलं हे आमचं एक म्हणणं आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.